नेते आदरणीय पवारसाहेब, आपल्या बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, इथे उपस्थित असलेले आदरणीय महाराज होळकर महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य नेतेगण, आणि खरं ज्यांच्या भेटीसाठी आम्ही इथे आलेलो आहेत ते आपल्या ह्या परिसरातील पंचकृषीतील बंधू आणि भगिनींनो, आजचा हा उत्सव ज्यांनी आयोजित केला ते युवा नेते आदरणीय योगेंद्रदादा पवार यांचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल की त्यांनी हा सुंदरसा कार्यक्रम इथे आयोजित केलाय. आणि खरं प्रत्येक महिलेला ज्यांचा अभिमान असेल अशा राज्यकर्त्या, अशा महाराणी अहिल्यादेवी होळकरांच्या 299 जयंतीनिमित्तचा आजचा हा उत्सव त्यांच्या सगळ्या लोकांनी, त्यांच्या सगळ्या टीमने आयोजित केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल. खरं 300 वर्षाचा इतिहास, खूप मोठा इतिहास आहे. आणि एक महिला म्हणून मला कायम ज्यांचा आदर्श वाटतो, ज्यांच्या राज्यकर्त्या धोरणांचा जेवढा अभ्यास करावा तेवढा एक महिला जर एका महिलेवरती विश्वास टाकला तर ती उत्कृष्ट अशी राज्यकर्ती होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या आचरणातनं, त्यांच्या कार्यातनं. हे आपण प्रत्येकाने अनुभवलं. आज आपण महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी जातो ज्या महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी ज्या वास्तू बांधल्या आहेत अजूनही त्या वास्तू बघितल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो की 300 वर्षाआधी जेव्हा आत्तासारखी टेक्नॉलॉजी नव्हती, आत्तासारखं कम्प्युटरायझेशन किंवा आत्तासारखं आर्किटेक्चर नसेल, त्यावेळेस त्या काळामध्ये त्यांनी ज्या वास्तू बांधल्या आहेत त्या अजूनही अभिमानास्पद आहेत आणि त्या अजूनही सुस्थितीत आहेत. नाहीतर आत्ताचं जर आपण बांधकाम बघितलं तर वर्षभर टिकतं की नाही टिकतं अशी परिस्थिती आहे. म्हणजे रस्ता आत्ता केला तर वर्षभरात तो रस्ता तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण त्यांनी केलेलं काम, त्यांनी बांधलेल्या वास्तू ह्या खरंच सुरेख आहेत. आणि तेवढंच आहे का तर एक महिला जेव्हा राज्यकर्त्या म्हणून पुढे येतात तेव्हा त्या उत्कृष्टपणे काम करून दाखवू शकतात हे 300 वर्षाआधी त्यांनी दाखवून दिलं. आणि तेच हेरलं ते आदरणीय पवारसाहेबांनी की जर एका महिलेला संधी मिळाली तर ती उत्कृष्ट राज्यकर्ती होऊ शकते म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी आमच्यासारख्या असंख्य महिलांना राजकारणामध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यातनं आज आम्ही चांगल्या रीतीने काम करू शकतोय. खरं तुम्हा बारामतीकरांचे मनापासून आभार व्यक्त करेल. तुम्ही सगळ्यात पहिले दाखवून दिलं बहीण किती लाडाची असते आणि बहीणच लाडाची असते हे दाखवून देण्याचं काम तुम्ही केलंय. कारण नाहीतर बहीण आणि सून आणि बहीण आणि सून हा सगळा बारामतीपासून सुरुवात झालेला वाद तुम्ही इथपर्यंत आणलायत की आता महाराष्ट्राच्या सरकारलाही हे मान्य करावं लागलं की लाडकी ही बहीणच असते आणि तिच्यासाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या वरती तुम्ही दाखवलेला विश्वास, एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून जो विश्वास दाखवला तो हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितला. तुम्ही जे उदाहरण दिलंय ते राज्यकर्त्यांच्याही चांगलीच लागली आहे असंच म्हणायला लागेल. म्हणून ह्या योजना काढाव्या लागल्यात. सहज काढलं का हो, आत्तापर्यंत लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊन जाऊन प्रचार करायला लागला त्याच लाडक्या बहिणीच्या नावाने योजना काढावी लागते हे श्रेय जातं ते फक्त तुमच्या बारामतीकरांचं. आणि तुमचं मनापासून त्यासाठी अभिनंदन आणि कौतुक करते. आदरणीय साहेबांच्या पाठीशी तुम्ही सगळे उभे राहिलात आणि आत्ता आदरणीय योगेंद्रदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये खरंच
चांगलं काम दादा करतायत. आम्हाला अभिमान आहे की एक उत्कृष्ट संयमी, ज्यांना आम्ही भाषणाच्या माध्यमातून बघितलं, त्यांच्या प्रचाराच्या वेळेसही आम्ही त्यांना मीडियावरती ऐकलं, युगेंद्र दादांनी एक संयमी नेतृत्व म्हणून दादा पुढे येत आहेत. दादा, तुम्हाला देखील आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते आणि भविष्यात आम्हाला तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांचं ओझं देखील दादा तुमच्या खांद्यावरती आम्ही टाकतोय. आमच्या सगळ्यांच्या त्याच अपेक्षा आपल्याकडनं राहतील. धन्यवाद, मला इथे बोलवलं, आपण सगळ्यांनी बोलायची संधी दिली त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद खडसे.